राज्यात एमपीएससीची पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने निर्माण झालेली तणावाची परिस्थिती आता निवळली असून येत्या 21 मार्च रोजी ही परीक्षा घेण्यात राज्य लोकसेवा आयोगाकडून जाहीर करण्यात आलंय. मात्र त्यानंतर देखील भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्य सरकारला इशारा दिलाय. त्यावेळी त्यांनी नियुक्त रखडलेल्या 420 उत्तीर्ण उमेदवारांचा मुद्दा देखील उपस्थित केलाय. त्याचबरोबर सरकारची जत्रा आणि कारवाई 17 असं या सरकारचा कारभार सुरू आहे. तर 21 तारखेला जर परीक्षा झाली नाही तर मी या विद्यार्थ्यांसोबत वर्षा निवासस्थानाबाहेर उपोषणास बसेल असं देखील पडळकर यांनी म्हटलंय. तसंच कोरोना काळामध्ये परीक्षा न झाल्यानं परीक्षार्थींसाठी 2 वर्षांची वयोमर्यादा वाढविण्यात यावी अशी देखील मागणी पडळकरांनी केली. दरम्यान गुरुवारी पुण्यात आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीमार केल्याचा आरोप करत पडळकरांनी सरकारवर निशाणा साधलाय. मुळात 2019 हे सरकार विश्वासघातानं सत्तेत आलं होतं. तर या सरकारच्या कॉमन मिनिमम प्रोग्राम पैकी विश्वासघात हा एक प्रोग्राम आहे आणि कधी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबत, कधी धनगर समाजाला निधी देण्याच्या बाबतीत, तर कधी शेतकऱ्यांच्या बाबतीत, तर कधी लाईट बिलांच्या बाबतीत आणि यावेळी विद्यार्थ्यांच्या बाबतीत परीक्षा पुढे ढकलून सरकारनं विद्यार्थ्यांचा विश्वासघात केलाय. तर आता विद्यार्थ्यांच्या भावनेशी सरकार खेळ करत असून माझ्यासोबत आंदोलनात असलेले विद्यार्थी लादेन समर्थक होते का, तर पोलिसांनी त्यांच्यावर लाठीमार का केला असंही पडळकर यांनी यावेळी म्हटलंय. या सरकारनं खूप मोठा घोटाळा केलेला आहे. अनेक सेंटरवरती प्रश्नपत्रिका पोचल्या नव्हत्या. तुम्ही परीक्षा घेताय आणि त्या सेंटरवरती माननीय आरोग्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये कबुली दिली की काही सेंटरवरती प्रश्नपत्रिका पोचल्या नव्हत्या. त्या सेंटरवरची मुलं दुसऱ्या सेंटरवरती घेतली, म्हणजे तिथं जिथं 1000 कपॅसिटी होती तिथं 2000 झाली. म्हणजे सरकार ढिसाळपणे काम करत आहे. एम पी एस सीच्या बाबतीमध्ये त्यांनी ॲक्युरेट नियोजन करावं अशी आमची मागणी आहे. आता आपल्याला 21 तारीख जर मान्य आहे तर काल संध्याकाळी मुख्यमंत्र्यांच्या निवेदनानंतर आपण आंदोलन का थांबवलं नाही, त्यावेळी मग पोलिसांना बळाचा वापर करावा लागला? नाही, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी निर्णयच घेतला नव्हता. कालच घ्यायला पाहिजे होता ना, रात्री तुम्ही का निर्णय घेतला नाही? कुणाची वाट बघत होता? माननीय मुख्यमंत्र्यांच्या वरती कोण दबाव टाकतंय का? सरकारमधले मंत्री त्यांना प्रेशरमध्ये घेतात का? राज्याचे तुम्ही सर्वे सर्वा असताना तुम्ही रात्री लाईव्हवरती आल्यानंतर ही तारीख डिक्लेअर करायला तुम्हाला रात्री काय अडचण होती? तुम्ही तारीखच डिक्लेअर केली नाही आणि मग आम्ही भूमिका काय घेणार? म्हणून मी विद्यार्थ्यांच्या बाजूने तिथं रस्त्यावरती थांब बसलो. पण गोपीचंदजी, तुम्हाला असं काय वाटतं की सरकारमधले इतर मंत्री मुख्यमंत्र्यांवर का दबाव टाकत असावा? त्यात इतर मंत्र्यांचं काय हित आहे? या का होतंय असं? मागं एक्झाम झालेल्या आहेत मुलांच्या, त्यांना फक्त नियुक्तीपत्र द्यायचं आहे. 420 अधिकारी आहेत, का नाही नियुक्तीपत्र दिलं? एका बाजूला तुम्ही त्यांच्या सगळ्या एक्झाम झालेल्या आहेत, त्यांना फक्त नियुक्तीपत्र द्यायचं आहे. तुम्ही त्यांना नियुक्तीपत्र देत नाही, त्यांच्यासाठी त्यांचं वय थांबत नाही. अनेक मुलांची मुलींची लग्न व्हायचे ती वाट बघताय नियुक्तीची, आणि दुसऱ्या बाजूला नियुक्ती द्यायला लागते म्हणून तुम्ही परीक्षाच घेत नाही. म्हणजे तुम्ही दोन्ही बाजूनं दुतोंडीपणे सरकार वागतंय.